महत्त्वाचं आहे की मी जे काय सांगेन मी मला काही वेगळं सांगायचं नाही. आपल्या महाराष्ट्राचं प्रेम आणि देश, आता तुम्ही बाबासाहेबांची एक प्रतिमा मला दिली, एक पुतळा मला दिला, आंबेडकरी विचार म्हणजे काय, प्रबोधनकारांचे विचार म्हणजे काय, मग बाळासाहेबांचे विचार, सगळ्यांचे विचार एकच आहेत, पण त्या त्या काळानुसार ते आपण बघितले पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही शिवसेनेत आलात आणि ज्यांचा एक समज झाला होता की ते म्हणजे शिवसेना, असं तुम्ही मोडून तोडून टाकलात. आता पुन्हा नव्याने ठाणे सुद्धा उभं राहणार आहे, कारण ठाणे आजपर्यंत त्यांच्यावरती आपण सोपवलं होतं, ते आता सर्वसामान्य माणूस, तो सर्वसामान्य माणसाचं ठाणे हे कसं आहे, कसं असणार आहे, त्या दृष्टीने आपण वाटचाल करू. आणि त्या वाटचालीमध्ये तुम्ही सोबत आला, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. दीपकजी, तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या, तुमचा प्रवेश होण्याच्या आधी योगेश इकडे आलेले आहेत, त्यांनी प्रवेश घेतला, त्यांनी पण याच भावना व्यक्त केल्या. मगाशी प्रवेशाच्या वेळेला माध्यम नव्हती, मीडिया नव्हता, पण मुद्दामून मी त्यांना वर बोलवलं. याच कारण असं की गेले 2-4 महिने मातोश्री असो किंवा शिवसेना भवन असो, रोज कोणाचा ना कोणाचा तरी प्रवेश हा शिवसेनेमध्ये होतोय. आणि सर्व जी येणारी लोक आहेत, मग त्याच्यामध्ये माझे बांधव आहेत, भगिनी आहेत, एका विचाराने येत आहेत, त्वेषाने येत आहेत, जिद्दीने येत आहेत, पेटलेले आहेत. काय कसं तुम्ही जर का म्हणालात तर तुमचा आणि आमचा तसा संबंध काय होता? योगेश तर भाजपामध्ये होते, तुम्ही तुमच्या कामामध्ये होतात, आणि आता तर मी सत्तेवरती नाहीये. मुख्यमंत्री होतो किंवा सत्ता असते तेव्हा जर का तुम्ही आला असतात तर तो एक ती एक जगराटी आहे, जिथे जिथे जी सत्ता असेल तिकडे सगळेजण जातात. म्हणजे सत्यनारायण हा एक वेगळा भाग, पण सत्तानारायण हा पण एक वेगळा भाग झालाय अगदी, की सत्तानारायण आणि काही जणांना सत्तानारायण पावतो. तुम्ही जे येत आहेत किंवा तुम्ही जे आलेला आहात असं म्हणा पाहिजे तर की काही जणांना वाटतंय की शिवसेना संपली आणि त्या संपलेल्या काळात तुम्ही आलात, पण असं नाहीये. ज्यांना असं वाटतंय की आम्ही म्हणजे शिवसेना होतो आणि आम्ही शिवसेना संपवली, ती लोक ही संपलेत, फक्त ते जगजाहीर होणं बाकी आहे.